आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामध्ये मिस्किल संवाद विधानसभेत बघायला मिळाला. दोन्ही नेत्यांच्या या मिश्किल वक्तव्यानं विधिमंडळामध्ये एकच हशा पिकला होता. 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो, त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार झालो, त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर. आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा, आपल्या पक्षाचं योग्य वेळी योग्य निर्णय. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर टीका केली आहे, पाहूया. खरं म्हणजे जयंतराव आहेत तर आता मजा आहे. काय जयंतराव, बघा बाळासाहेब थोरा पृथ्वीराज बाबा गेले नाही दिसत. सभागृहाच्या बाहेर नाना वाचले 208 आम्ही म्हणालो आम्ही 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणू, नाही तर मी शेती करायला जाईन. आणि तोही शब्द आम्ही पूर्ण केला. आता काही लोक म्हणतात काय दिशा आहे का, हेतू आहे का. आता जनतेने दशा दुर्दशा केल्यानंतर आता दिशा पाहून काय फायदा. जनतेने दशा दुर्दशा केली, आता दिशा पाहून काय फायदा. जसं विरोधी पक्ष चांगल्या कामाला सपोर्ट, तिथे काही सरकार चुकेल तिथे कान धरण्याचा अधिकार, परंतु ते सगळंच काही अस्तित्वहीन होतं. आणि यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्यापदापर्यंत म्हणजे ती संख्या लागते ना, विरोधी पक्ष विरोधी भाकावाची संख्या चिंताजनक आहे, असं व्हायला नको होतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.